बंधूंना विनंती आहे की त्यांनी थोडं बाजूला थांबावं. रिक्षावाल्याला फोन करेन. दिनांक 11 सप्टेंबर रोजी शिक्षक भारती आयोजित तसेच सर्व समविचारी संघटना मिळून आज या ठिकाणी शिक्षकांचा विराट शिक्षक सन्मान रॅली या ठिकाणी निघत असून या शिक्षक रॅलीचे नेतृत्व आदरणीय विरोधी पक्षनेते आदरणीय आमदारची दानवे साहेब, त्याचप्रमाणे शिक्षक आमदार आदरणीय कपिल पाटील साहेब, त्याचप्रमाणे शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब, त्याचप्रमाणे नाशिकचे पदवीधर आमदार सुधीर तांबे साहेब, त्याचप्रमाणे मराठवाडा विभागाचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण साहेब या ठिकाणी नेतृत्व या रॅलीचं करणार आहेत. शिक्षकांना वेगवेगळ्या समस्यांना या ठिकाणी तोंड देण्यासाठी आणि सध्याचं वातावरण पाहता समाज माध्यमावर वेगवेगळ्या प्रकारे शिक्षकाबद्दल एक रोष निर्माण केला जातो आहे आणि त्याची वाचा फोडण्यासाठी आम्हाला आमचा सन्मान आत्मसन्मानसुद्धा असल्यामुळं त्याची वाचा फोडण्यासाठी आम्ही या ठिकाणी या सन्मान रॅलीचं आयोजन करीत आहोत. विद्यार्थी असेल, पालक असेल, समाज असेल, एक आदराचं स्थान शिक्षकांना या ठिकाणी असतानासुद्धा विविध लोकप्रतिनिधी किंवा समाज माध्यमावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन त्या ठिकाणी शिक्षकांना बदनाम करण्याचं यावेळी काम सुरू आहे. आपण पाहत असाल की जिल्हा परिषदेची शाळा असो किंवा संस्थेच्या शाळा असो, बहुतांश जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाची संख्या अतिशय तोडकी आहे. तरीसुद्धा त्या परिस्थितीत शिक्षक हा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करतो आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळे अशैक्षणिक कामं त्याच्या पाठीमागे लावलेले आहे. अगदी जनगणनेपासून तर कोरोनाच्या काळामध्ये वेगवेगळ्या ड्युट्या असेल, वेगवेगळे कामं असतील, असे अशैक्षणिक शेकडो कामं त्या ठिकाणी त्याला लावलेली आहे आणि अतिशय थोडक्या शिक्षकामध्ये अनेक वर्षापासून शिक्षकाची पदं भरलेली नाही, शिक्षण क्षेत्रातली पदे रिक्त आहे, पर्यवेक्षीय यंत्रणाची पदं रिक्त असताना शिक्षकांना त्या ठिकाणी संघर्षातून त्या ठिकाणी कामे करावं लागतात. आणि आज आपण बघत असेल की आज 21व्या शतकामध्ये मोठी क्रांती झालेली असून त्या ठिकाणी वेगवेगळे दळणवळणाचे साधनं या ठिकाणी उपलब्ध आहे. प्रत्येकजण आपल्या वेळेमध्ये शाळेत जातो आहे, आपल्या वेळेत घरी येतो आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शिक्षक त्या ठिकाणी पोहोचत असूनसुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून फक्त मुख्यालय हा मुद्दा त्या ठिकाणी पुढं करून आणि वेगळ्या शिक्षकांना बदनाम करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि हे कुठंतरी थांबण्यासाठी हा सन्मान मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत. Gracias.